बातमी। जिल्ह्यात गेल्या काही तासांमध्ये 829 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले। नगर शहरात सर्वाधिक 239 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे। शहरात कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या वाढतीच आहे। मागील 24 तासात 829 नवीन बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली आहे। 48 तासात 2000 जास्त रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे। नगर शहरातही रुग्णवाढीचा आलेख कायम आहे। आज मनपा हद्दीत नवीन 239 रुग्णांची भर पडली आहे। त्याखालोखाल कोपरगाव 89 आणि राहाता तालुक्यात 81 रुग्ण आढळून आले आहेत। नगर ग्रामीण मध्येही रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असून 24 तासात 74 बाधितांची भर पडली आहे। जिल्हा रुग्णालयाच्या आरटीपीसीआर तपासणीत 205, खासगी लॅबमधील तपासणी 404 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 220 बाधित आढळून आले आहेत। तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढील प्रमाणे, नगर मनपा 239, कोपरगाव 89, राहाता 81, नगर ग्रामीण 74, श्रीरामपूर 55, नेवासा 52, पारनेर 48, संगमनेर 97, कर्जत 32, राहुरी 30, पाथर्डी 29, अकोले 27, बाहेर जिल्ह्यातील रुग्ण 11, श्रीगोंदा 10, कॅन्टॉनमेंट बोर्ड 9, जामखेड 4, शेवगाव 2।